नमस्कार मित्रों, कायदे भान या लीगल चॅनल वर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत की पोलिसांनी जर तुम्हाला अरेस्ट केलं, तर तुमचे अधिकार काय। आता पोलीस कधी अरेस्ट करतात, एक तर तुम्ही एखाद्या गुन्ह्यात आरोपी आहात तर अरेस्ट करतात, किंवा संशयित आहात म्हणून अरेस्ट करतो। या दोन केसमध्ये पोलीस तुम्हाला अरेस्ट करते। जर तुम्हाला पोलिसांनी अरेस्ट केलं तर ॲज अ आरोपी म्हणून तुमचे अधिकार काय आहेत, तर याबद्दल मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पहिला अधिकार हा आहे की तुम्ही पोलिसांना विचारायचं की बाबा तुम्ही मला अरेस्ट करताय, अरेस्टचं कारण काय हे तुम्हाला तुम्ही पोलिसांना विचारायचं आहे। आता पोलिसांना हे बंधनकारक आहे की पोलिसांनी तुम्हाला सांगायचं असतं की जर ते तुम्हाला अरेस्ट करत असतील तर कुठल्या कारणासाठी तुम्हाला अरेस्ट करत आहेत हे पोलिसांनी तुम्हाला सांगणं हे पोलिसांना मॅन्डेटरी असतं। त्याच्यामुळे तुमचा जो पहिला प्रश्न आहे तो हा असलाच पाहिजे की कुठल्या कारणासाठी मला तुम्ही अरेस्ट करत आहात हे तुम्ही पोलिसांनी विचारायचं, पहिला प्रश्न कायम करायचा। दुसरा, ते सांगतील काहीतरी, ते थातुरमातुर उत्तर देतील, काहीतरी कारण सांगतील आणि चल पोलीस चौकीला असं म्हणतील, तेव्हा तुम्ही त्याला दुसरा प्रश्न विचारायचा की तुम्ही मला असं थेट पोलीस स्टेशनला न्यायचं नाही, चौकीला न्यायचं नाही, मला जर तुम्ही अरेस्ट करत असाल, तुम्ही डिटेन करत असाल, तर नियमाप्रमाणे तुम्ही मला आता अरेस्ट मेमो बनवून अरेस्ट करायचं। आता हा अरेस्ट मेमो काय प्रकार आहे, तर अरेस्ट मेमो म्हणजे पोलीस तुम्हाला कायदेशीररित्या ताब्यात घेत आहेत ह्याचा तो कागद असतो अरेस्ट मेमो। सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन्स असे आहेत की जर एखाद्याला पोलीस अरेस्ट करत असेल तर अरेस्ट मेमो तिथेच करायचा, त्याच जागेवर करायचं ज्या जागेवरून पोलीस एखाद्या माणसाला ताब्यात घेत आहेत। म्हणजे अरेस्ट मेमोमधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा असतो की अरेस्ट मेमो तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बसून तयार करता येत नाही, पोलिसांना पोलीस स्टेशनमध्ये बसून अरेस्ट मेमो करण्याचा अधिकार नाही। जर असं सिद्ध झालं की पोलिसांनी तुम्हाला अरेस्ट केलं, समजा चांदणी चौकातून, पुण्यातल्या चांदणी चौकातून अरेस्ट केलं आणि कोथरूडला नेऊन कोथरूडच्या पोलीस स्टेशनला बसवून जर अरेस्ट मेमो तयार केलं तर पोलीस सस्पेंड होतात, पोलिसांना तसं करता येत नाही। जर पोलीस लोक तुम्हाला चांदणी चौकात अरेस्ट करत असतील तर तिथेच जो प्लेस ऑफ इन्सिडेंट आहे किंवा प्लेस ऑफ अरेस्ट आहे तिथेच तुम्हाला त्यांनी पोलिसांनी तुमच्या नावाचा अरेस्टचा अरेस्ट मेमो तयार करायचा असतो। मग हे अरेस्ट मेमोमध्ये काय असतं, सगळ्यात आधी अरेस्ट मेमो बनवताना किंवा अरेस्ट करताना सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार अरेस्ट करणारा पोलीस ऑफिसर हा युनिफॉर्ममध्ये असायला पाहिजे आणि पोलीस ऑफिसरलाच अरेस्ट करण्याचा अधिकार आहे। ऑफिसर पेक्षा खालच्या रँकमध्ये तुम्हाला अरेस्ट करू शकत नाही, तर अरेस्ट करणारा ऑफिसर हा युनिफॉर्ममध्ये असला पाहिजे, युनिफॉर्ममध्ये नसेल तर तो अरेस्ट करू शकत नाही, पहिलं। दुसरं, त्यात अरेस्ट करणाऱ्यांनी अरेस्ट मेमोमध्ये कोणाला अरेस्ट करत आहे त्याचं नाव लिहायचं, का अरेस्ट करत आहे ते लिहायचं, अरेस्ट करणारा ऑफिसर कोण आहे ऑफिसरचं नाव लिहायचं आणि ऑफिसरचं डेझिग्नेशन काय आहे ते पण अरेस्ट मेमोवर त्याने लिहायचं, कुठल्या तारखेला तुम्हाला अरेस्ट करत आहे हे अरेस्ट मेमोमध्ये लिहायचं आणि किती वाजता तुम्हाला अरेस्ट करत आहे हा टाइम पण त्या अरेस्ट मेमोमध्ये लिहायचं असतं। त्याचसोबत अरेस्ट मेमोमध्ये ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्यावर अरेस्ट मेमोवर कमीत कमी एक किंवा जास्तीत जास्त दोन तिथले त्यावेळी घटनास्थळीचे जे काही साक्षीदार असतात त्यांना जाणाऱ्यांना धरायचं, असं बाबा ये हे अरेस्ट मेमो मी बनवतोय, याला मी चांदणी चौकात धरलोय, तू चांदणी चौकातून आत्ता जात होतास, ये मी तुझ्या समक्ष याला अरेस्ट करतोय, त्याचं हे अरेस्ट मेमो आहे आणि त्या घटनास्थळी तू साक्षीदार म्हणून आहेस, तू सही कर म्हणून दोघांचे सह्या घ्याव्या लागतात, एवढं असेल तर तो लिगली व्हॅलिड अरेस्ट मेमो आहे। यातील एकही गोष्ट जर इकडे तिकडे झाली नसेल, काहीतरी गडबड केली असेल पोलिसांनी आणि ते जर आपण कोर्टात प्रूव्ह केलं तर तो अरेस्ट मेमो व्हॉइड ठरतो, व्हॉइड म्हणजे पोलिसांच्या कामाचा राहत नाही। तर हे झालं एखाद्याला अरेस्ट करतानाचा, म्हणजे तुम्हाला अरेस्ट करताना पोलिसांनी कागदोपत्री काय पूर्तता केली पाहिजे आणि कायद्याने दिलेल्या गाईडलाईननुसार काय केली पाहिजे, त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला कागद असेल तर अरेस्ट करतानाचा अरेस्ट मेमो। आता एकदा तुम्हाला अरेस्ट केलं तर तुम्हाला ते पोलीस स्टेशनला नेतील, पोलीस स्टेशनला नेल्यावर
दोन गोष्टी पोलिसांनी करायच्या असतात. एक 12 तासाच्या आत पोलिसांनी तुमच्या घरच्यांना कळवायचं असतं की तुमच्या या या माणसाला आम्ही इथे अरेस्ट केलं आहे, या या पोलीस चौकीत तो आहे, तुम्ही येऊन रिलेटिव्ह म्हणून त्यांना भेटा किंवा कायदेशीर कारवाई जे काही तुमच्या बाजूने करायची असते ते करा. याच्यासाठी रिलेटिव्हला 12 तासाच्या आत कळवायचं असतं. आणि CRPC सेक्शन 41D याच्या अंतर्गत जो आरोपी आहे किंवा ज्याला पोलिसांनी अरेस्ट केलं त्या माणसाला हा अधिकार असतो की त्यांनी आपल्या वकिलाला भेटायचं असतं. पोलीस स्टेशनमध्ये येऊन वकील त्याला भेटू शकतो. तर आरोपींनी पोलिसांना स्पष्ट सांगायचं की CRPC 41D अंतर्गत मला माझ्या वकिलाला भेटू द्या. जोपर्यंत माझा वकील मला भेटत नाही किंवा माझा वकील इथे येत नाही आणि मला गाईड करत नाही तोपर्यंत मी तुमच्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरे देऊ शकणार नाही असं आरोपी थेट याच्यावर अडू शकतो. आणि तुमचा हा राईट तुम्हाला एक्झिक्यूट करण्यापासून पोलीस थांबवू शकत नाही. एकदा जर तुम्ही पोलिसांना म्हटलात की मला सेक्शन 41D अंतर्गत माझ्या वकिलाला भेटायचं आहे त्याशिवाय मी काही बयान देणार नाही तर हे मॅन्डेटरी आहे की पोलीस तुम्हाला तसा अधिकार देतील. हा तुमचा कायदेशीर अधिकार आहे. आता एकदा तुम्ही तुमच्या वकिलाला भेटलात तर आता इथे अजून एक महत्त्वाचं आहे की तुम्हाला अरेस्ट केल्यानंतर जसं 12 तासाच्या आत तुमच्या रिलेटिव्हना कळवायचं आहे तसंच 24 तासाच्या आत पोलिसांनी तुम्हाला अरेस्ट केल्याच्या 24 तासाच्या आत पोलिसांनी तुम्हाला जवळच्या मॅजिस्ट्रेटकडे कोर्टात नेऊन मॅजिस्ट्रेटकडे तुम्हाला हजर करायचं असतं आणि मॅजिस्ट्रेटला सांगायचं असतं की आम्ही या या कारणासाठी या माणसाला अरेस्ट केलं आहे आणि याचा अमुक अमुक तपास करायचा आहे म्हणून आम्हाला याची कस्टडी द्यावी. हे मॅन्डेटरी असतं पण पोलीस असं बरेचदा करत नाही. अरेस्ट केल्यावर 3-3 दिवस तुम्हाला लॉकअपमध्ये ठेवतात. का ठेवतात? कारण तुम्हाला माहीत नाही तुमचा हक्क काय अधिकार आहे हे माहीत नसल्यामुळे पोलीस असं करू शकतात. नॉर्मली त्यांना तो अधिकार नाही. 24 तासाच्या मॅजिस्ट्रेटकडे तुम्हाला पेश करायचं असतं. आता प्रश्न असा पडतो की मॅजिस्ट्रेटकडे थेट पेश नाही करतायत, ते पेश करायच्या आधी तुम्हाला जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेतात, तुमचं मेडिकल करतात. मेडिकलमध्ये तुमची बॉडी एक्झामिन केली जाते आणि तसा मेडिकल सर्टिफिकेट तयार केला जातो आणि तुम्हाला मॅजिस्ट्रेटकडे पेश केलं जातं. आता ह्या मेडिकल सर्टिफिकेटमध्ये एक तुमच्या बाजूने जाणारी गोष्ट आहे ती ही, समजा पोलिसांनी तुम्हाला मारझोड केलं तर त्या मेडिकल सर्टिफिकेटमध्ये खाणाखुणा येतात, इथे मारणं इथे लागणं हे जे काही येते. तुम्ही जेव्हा तुम्हाला मॅजिस्ट्रेटच्या पुढे उभं करतात तेव्हा तुम्ही सांगू शकता की हे पोलीस मला खूप मारतात, इथे लागलं तिथे लागलं तिथे लागलं, मॅजिस्ट्रेटला सांगू शकता. आणि त्या मारलेल्या खाण्याखुण्या मेडिकल जेव्हा झालं त्या सर्टिफिकेटची जर टॅली झाल्या तर पोलिसांची नोकरी जाऊ शकते. तर अशा प्रकारचे तुमचे अरेस्ट झाल्यानंतरचे राईट्स आहेत. तर आता हे झालं एक नॉर्मल पर्सनचं अरेस्ट. आता याच्या पुढे अजून दोन गोष्टींचं अरेस्ट असतं. एक तर स्त्रीचं अरेस्ट आहे, महिलेचं अरेस्ट आहे, तर त्याच्यासाठी काय प्रोव्हिजन्स आहेत. आणि समजा चाइल्डचं अरेस्ट आहे, लहान मुलाचं अरेस्ट आहे, तर त्याच्यासाठी काय तरतुदी आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओत बघू. तर मी तुमच्यासाठी असंच कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. तुम्ही बघत राहा. बाय.